ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा, आणि आता सवाल आहे अतिदक्षता विभागातच दक्षता का नाही. कारण राजावाडी रुग्णालयातला एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. उंदरानं चक्क रुग्णाचे डोळे कुरतडले असा रुग्णाच्या बहिणीनं गंभीर आरोप केलाय. अतिदक्षता विभागात या रुग्णावरती उपचार सुरू होते आणि त्याच दरम्यान या व्यक्तीचा डोळा कुरतडला गेला आणि तो उंदरांनी कुरतडला असा गंभीर आरोप केला गेला. त्यामुळे अतिदक्षता विभागात जिथं उपचार सुरू होते तिथं दक्षता का नव्हती असा सवाल या आरोपाच्या नंतर निर्माण झालाय. दरम्यान या आरोपाची चौकशी होणं गरजेचं आहे. चौकशीच्या नंतर यातलं सत्य काय आहे ते सुद्धा समोर येणं अतिशय महत्त्वाचं आहे. मुंबईतल्या राजावाडी रुग्णालयातला हा सगळा प्रकार समोर आलेला आहे. या सगळ्या प्रकाराच्या नंतर आता प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे. मुंबईतल्या राजावाडी हॉस्पिटलमधला हा सगळा प्रकार समोर आल्याच्या नंतर तिथल्या प्रशासनाच्याबद्दल काही मूलभूत प्रश्न निर्माण होत आहेत. अतिदक्षता विभाग हा जास्त दक्ष राहून काम करावं लागतं असा विभाग, जिथं सिरियस पेशंट्स असतात या पेशंटच्याबद्दल ही दक्षता बाळगली गेली नाही का असा प्रश्न निर्माण होतो आहे. या रुग्णाच्या मुलीनं जे आरोप केलेले आहेत ते अतिशय गंभीर आहेत. आम्ही तुम्हाला जे दृश्य दाखवतो ती पेशंटची दृश्यं आहेत, ब्लर केली आहेत आम्ही ती, तुम्हाला पूर्ण दाखवू शकत नाहीत. पण या मुलीनं हे सगळे मोबाईलच्या माध्यमातून काही पुरावेसुद्धा सादर केलेले आहेत की आपल्या वडिलांच्यावर उपचार सुरू असताना कशाप्रकारे तिथं हलगर्जीपणा झाला आणि त्यामुळे उंदरानं येऊन डोळा कुरतडला तरी देखील प्रशासनाला त्याच्याबद्दलचं कुठलंही भान नव्हतं आणि त्यामुळे नुकसान झालं पेशंटचं, पेशंटला त्रास सहन करावा लागला हा आरोप त्यांनी केलेला आहे. आणि या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी मनोज कुलकर्णी आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. मनोज, हा नेमका प्रकार काय आहे आणि जेव्हा हे सगळे गंभीर आरोप लागल्याच्या नंतर प्रशासनाकडून नेमक्या काय हालचाली सुरू झालेल्या आहेत कारवाई संदर्भात? अगदी बरोबर आहे. हा जो श्रीनिवास येल्लप्पा नावाचा 24 वर्षीय रुग्ण जो आहे तो 2 दिवसापूर्वी रुग्णालयात फुफ्फुसाचा आजार झाला होता आणि मेंदू ज्वर अशा या आजारासाठी आजारावर उपचार करण्यासाठी या ठिकाणी भरती करण्यात आलं होतं. त्याला आयसीयू मध्ये ठेवण्यात आलं होतं. काल त्याचे नातेवाईक भेटून गेले होते. आज सकाळी पुन्हा एकदा त्याची बहीण जी आहे ती आली होती आणि त्यावेळेस तिनं बघितलं त्यावेळेस त्याच्या डोळ्याला खाली काहीतरी इजा झाल्यासारखं दिसत होतं. त्याची पट्टी सुद्धा मलमपट्टी सुद्धा करण्यात आली होती. तिने ते बघितलं कारण ज्यावेळी त्याला भरती केलं त्यावेळेस डोळ्याला काही इजा नव्हती, म्हणून तिने बघून ती पट्टी काढून बघितलं असता ते काहीतरी उंदराणी म्हणा किंवा असं कुरतडल्यासारखं दिसल्यामुळे मग तिने या संदर्भात तिथले ज्या सिस्टर असतात नर्स असतात त्यांना त्याविषयी विचारलं होतं, परंतु त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली त्यामुळे तिचं समाधान झालं नाही. ज्या विद्या ठाकूर या वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्याकडे सुद्धा गेल्या, त्यांनी सुद्धा त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचं समाधान झालं नाही. जेव्हा ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली त्यावेळेस आम्ही प्रसारमाध्यमाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी गेलो होतो. त्यावेळेस सगळा प्रकार पाहिला, त्यांचा बाईट सुद्धा घेतलाय. त्यांनी या संदर्भात सगळं काही सांगितल्यानंतर ज्या वैद्यकीय अधिकारी विद्या ठाकूर आहेत त्यांनी सुद्धा त्यामध्ये कदाचित उंदीर आले असतील, कारण उंदीर खाली ग्राउंड फ्लोअर आहे त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उंदीर असतात. एखादा उंदीर जाऊन त्यांनी ते केलं असावं असं त्यांनी सुद्धा कबूल केलेलं आहे. नक्कीच, त्यामुळे आता कबुली दिली एका बाजूला, दुसऱ्या बाजूला कारवाई काय होणार हा प्रश्न आहे. धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.